पाटील हे कोकण शिक्षक मतदार संघातून निवडून यावे यासाठी कळंबोलीतील श्री काळभैरव मंदिरामध्ये गोमाशेत कडव परिवार व कळंबोली ग्रामस्थांनी केलेल्या नवसाची पूर्तता झाल्यानंतर बाळा पाटील यांची फळे व मिठाईनी सुवर्ण तुला करण्यात आली. कोकण शिक्षक मतदारसंघातून पुरोगामी शिक्षक आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील हे आमदार म्हणून निवडून यावे यासाठी गोमाशेट कडव परिवार व कळंबोली ग्रामस्थांच्या वतीने गावातील श्री काळभैरव मंदिरात नवस करण्यात आला होता. बुधवारी श्री काळभैरव मंदिराच्या 52व्या जत्रेनिमित्त बाळाराम पाटील आमदार झाल्याने बाळाराम पाटील यांची मिठाई व फळाने सुवर्ण तुला करण्यात आली. यावेळी कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी उपाध्यक्ष रविशेठ पाटील, तालुका चिटणीस नारायण शेटगरत, पनवेल पंचायत समिती सभापती गोपाळ भगत, रवींद्र भगत, प्रल्हाद चौधरी, कमलाकर जळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी नारायण शेटगरत यांनी गोमाशेट कडव व ग्रामस्थांचे अभिनंदन केले. कळंबोली गावचे ग्रामदैवत कालभैरवनाथ त्यांचे वार्षिक जत्रेचा उत्सव साजरा होत आहे आणि या उत्सवात या गावचे ग्रामस्थ आणि एक ज्येष्ठ शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते गोमाशेट कडव यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण शिक्षक मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे विजयी उमेदवार आमदार बाळाराम पाटील यांची फळाने फुलाने या मंदिरात तुळा करून त्या काळभैरवांचा आशीर्वाद त्यांना दिलेला आहे. त्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मी ग्रामस्थांचे आणि कार्यकर्ते गोमाशेट कडव यांच्या हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो. त्याचबरोबर अशाच प्रकारचा प्रेम आणि विश्वास शेतकरी कामगार पक्षावर सदोदित या गावचा राहील अशी काळभैरव चरणी प्रार्थना करतो.